मित्रांनो रंग माझा वेगळा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत आर्यन कार्तिकीला विचारत असतो कार्ति की हा सगळा काय वेडेपणा आहे त्यावर कार्तिकी त्याला विचारते काय झालं तुझं माझ्यावर प्रेम नाही आहे का त्यावर आर्यन तिला सांगतो की तू प्लीज मला असे प्रश्न विचारू नको आणि ते ऐकून कार्तिकी मोठमोठ्याने हसायला सुरुवात करते आणि त्यानंतर कार्तिकी आणि आर्यनचे कॉलेजमधील मित्रसुद्धा त्या ठिकाणी येतात आणि त्या सर्वांना बघून आर्यनला धक्का बसतो तो त्यांना विचारतो की तुम्ही इथे काय करताय त्यावर ते सांगतात की तुझ्यावर होणारा प्रँक बघण्यासाठी आम्ही इथे आलो आमच्यामध्ये आणि कार्तिकीमध्ये बेट लागली होती जर तू कार्तिकीच्या कपाळावर कुंकू लावलं असतं तर मग आम्ही तुम्हाला पार्टी देणार होतो पण तू कुंकू लावलं नाही त्यामुळे आता तुला आम्हाला पार्टी द्यावी लागेल त्यावर आर्यन त्यांना सांगतो की मी तुम्हाला पार्टी नक्की देईल मात्र आत्ता माझं एक महत्त्वाचं काम आहे त्यासाठी मला जावं लागेल परंतु कार्तिकी त्याला विचारते काय महत्वाचं काम आहे तुझं त्यावर आर्यन म्हणतो सांगितलं ना एक महत्त्वाचं काम आहे त्यासाठी मला जावं लागेल मात्र कार्तिकी तरीही त्याला विचारते तुझ्या मावशीला डॉक्टरांकडे घेऊन जायचं आहे का आणि त्यावर आर्यन हो म्हणतो तर कार्तिकी हसतच त्याला म्हणते मग मी सुद्धा तुझ्या सोबत येते मात्र आर्यन तिला स्पष्टपणे सांगतो की या सगळ्याची काही गरज नाही आणि तो कार्तिकीचा हात झिडकारून तेथून निघून जातो तर कार्तिकी तिच्या मित्रमैत्रिणींना सांगते की आर्यनला एक महत्वाचं काम होतं त्यासाठी त्याला जावं लागलं त्यामुळे आपण पार्टी नेक्स्ट टाईम करू आणि त्यानंतर तिचे मित्रसुद्धा तेथून निघून जातात तर कार्तिकी मनाशी म्हणत मना असते की आर्यन आता तर मी तुला जाऊ दिलं मात्र यापुढे मी तुला माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही लग्न तर मी तुझ्यासोबतच करणार आणि त्यानंतर ती आर्यन बद्दल दीपिकाला सुद्धा सांगण्याचं ठरवते त्यानंतर ती लगेच घरी जाते तर दीपिका हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी निघालेली असते तर कार्तिकी रागातच तिच्याकडे बघत मनाशी म्हणत असते की मी आत्ताच दीपिकाला आर्यन बद्दल सांगणार आहे तिने माझ्या बॉयफ्रेंडसोबत मैत्री का केली या गोष्टीचा जा तिला जाब विचारणार आहे मी त्याचवेळी दीपिकाचं लक्ष कार्तिकीकडे जातं ती कार्तिकीला विचारते की काय झालं तू कुठे गेली होती त्यावर कार्तिकी तिला सांगते की, की माझं एक महत्त्वाचं काम होतं त्यासाठीच बाहेर गेले होते पण मला तुझ्याशी एका महत्त्वाच्या गोष्टीवर बोलायचं आहे त्यावर दीपिका विचारते कोणत्या गोष्टीवर मात्र कार्तिकी तिला काही सांगणार इतक्यात सौंदर्या तिथे येते ती या दोघींना सांगते की आज आपण सर्वजण मिळून एकत्र लंच करणार आहोत आणि ती या दोघींना खाली घेऊन जाते तर दुसरीकडे आर्यन मनाशी म्हणत असतो की कार्तिकीला अचानक काय झालं आहे तेच मला कळत नाही आजकाल ती प्रत्येक गोष्टीवर टोकाचं रिॲक्ट करत असते मी सतत तिच्यासोबत राहावा यासाठी मला प्रेशराईज करत असते पण आता बास झालं मला हे सगळं सहन होत नाही आणि त्यानंतर तो कार्तिकीबद्दल दीपिकाला सांगण्याचं ठरवतो मात्र त्याच्या लक्षात येतं की जेव्हा दीपिकाला समजेल की मी तिच्यासोबत अजून एक खोटं बोललो आहे तेव्हा ती मला सोडून निघून जाईल आणि त्यानंतर तो दीपिकाला याबद्दल काही न सांगण्याचं ठरवतो तर दुसरीकडे दीपिका कार्तिकी सौंदर्या श्वेता आदित्य आणि दीपा कार्तिक जेवण करण्यासाठी एकत्र जमलेले असतात सौंदर्या त्यांना सांगते की आज आपल्याकडे मिसळ पावचं बेत आहे आणि ते ऐकून सर्वजण खुश होतात तर दीपिका सौंदर्याला विचारते की ग्रँडमा आज काही स्पेशल आहे का त्यावर सौंदर्या सांगते स्पेशल नाही मात्र काही दिवसांपासून एक गोष्ट माझ्या लक्षात आली आहे की आपल्या घरामध्ये कम्युनिकेशन गॅप पडला आहे त्यामुळे मी ठरवलं आहे की आजपासून दररोज आपण सर्वांनी एकदा तरी एकत्र जेवण करायचं आणि त्यावर सर्वजण आनंदाने हो म्हणतात दीपा आणि कार्तिक मात्र एकमेकांना काहीतरी इशारा करत असतात आणि त्यानंतर दीपा सर्वांना मिसळ वाढण्यासाठी घेते मात्र जेव्हा ती कार्तिक जवळ जाते तेव्हा ती मुद्दाम मिसळ खाली ताटामध्ये सांडवते आणि त्यामुळे कार्तिक मोठ्याने दीपावर ओरडतो तर दीपा त्याची माफी मागत त्याच्यासाठी लगेच दुसरं ताट घेते मात्र कार्तिक तिला सांगतो की या सगळ्याची काही गरज नाही जेलमध्ये असताना मी एकाच ताटामध्ये जेवण करत होतो आणि कार्तिकचं हे बोलणं ऐकून दीपा सुद्धा त्याच्यासोबत वाद घालायला सुरुवात करते की कार्तिकला म्हणत असते की तुला काय वाटतं कार्तिक तुझ्या आयुष्यात जे काही वाईट घडतं त्याला मी जबाबदार आहे का त्यावर कार्तिक म्हणतो यात वाटण्यासारखं काय आहे हेच खरं आहे तुझ्याचमुळे मी जेलमध्ये गेलो होतो आणि त्या दोघांचं हे वागणं बघून सर्वजण आश्चर्याने त्यांच्याकडे बघत असतात सौंदर्या त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करते मात्र त्याचा काही उपयोग होत नाही ते दोघेही मुद्दम एकमेकांसोबत भांडण करत असतात आणि त्यानंतर कार्तिक सुद्धा रागातच बाहेर निघून जातो तर दीपा सुद्धा रडतच तिच्या रूममध्ये निघून जाते आणि या घडलेल्या प्रकारामुळे श्वेता खूपच खुश होते त्यानंतर सौंदर्या त्यांना सांगते की तुम्ही जेवण करून घ्या मी आलेच आणि त्यानंतर ती सुद्धा दीपाच्या पाठोपाठ जाते तर दुसरीकडे आर्यन कार्तिकीच्या वागण्याचा विचार करत डोक्याला हात लावून बसलेला असतो त्याचवेळी देशमुखबाई तिथे येतात त्या आर्यनला काय झालं ते विचारतात मात्र आर्यन त्यांना काही सांगत नाही आणि त्यावेळी कार्तिकही त्या ठिकाणी येतो आणि कार्तिकला बघून देशमुखबाईंना धक्का बसतो त्या रागातच कार्तिकला विचारतात की आता तू इथे कशासाठी आला आहे त्यावर कार्तिक त्यांना सांगतो की आयुष्याची तब्येत ठीक नव्हती त्यामुळे मी तिची चौकशी करण्यासाठी आलो आहे माझ्यामुळे तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही त्यावर देशमुखबाई म्हणतात की तुझ्यामुळे आत्तापर्यंत आम्हाला फक्त त्रासच झाला आहे आणि यापुढे सुद्धा त्रासच त्रास होणार आहे त्यानंतर आर्यन सुद्धा तिथे येतो आणि तो, तो सुद्धा मुद्दाम कार्तिकसोबत वाद घालायला सुरुवात करतो तो कार्तिकला म्हणत असतो की कार्तिक अंकल तुम्ही ते कशासाठी आला आहात तुमच्या इथे येण्यामुळे आम्हाला आणि मावशीला फक्त त्रासच होणार आहे त्या दोघांचा आवाज ऐकून आयशा सुद्धा तिथे येते ती कार्तिकला म्हणत असते की तू बाहेर काय करत आहे प्लीज आतमध्ये ये मात्र देशमुखबाई आणि आर्यन कार्तिकला तेथून निघून जायला सांगतात आणि ते, ते आयशाला जबरदस्तीने आतमध्ये घेऊन जातात आणि त्यांचं हे वागणं बघून कार्तिकला धक्का बसतो तर दुसरीकडे दीपा मुद्दाम रडण्याचं नाटक करत असते आणि त्यानंतर सौंदर्या त्या ठिकाणी येते ती दीपाला समजवण्याचा प्रयत्न करत असते तर दीपा रडतच तिला म्हणते की आई तुम्ही बघितलं ना आत्ता कार्तिक माझ्यासोबत कसा वागला ते माझ्या हातून चुकून मिसळ सांडली आणि तीसुद्धा ताटामध्ये मी त्याला सॉरी सुद्धा म्हणाले मात्र तरीही कार्तिक सगळ्यांसमोर मला वाटेल ते बोलला त्यावर सौंदर्या तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करते मात्र दीपा काही ऐकून घेतच नाही तर सौंदर्या तिला सांगते की दीपा आता तुमच्या मुलीसुद्धा मोठ्या झाल्या आहेत तुमचं हे असं वागणं बघून त्यांच्या मनावर काय परिणाम होईल त्यावर दीपा म्हणते पण आई या सगळ्यामध्ये फक्त माझी चूक आहे का त्यावर सौंदर्या सांगते नाही दीपा पण तुझ्यामध्ये आणि कार्तिकमध्ये जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्ही दोघे सॉल्व्ह करा तिसऱ्या व्यक्तीला त्याबद्दल कळू देऊ नका आणि त्यांचं हे बोलणं सुरू असताना दीपाला कार्तिकचा मेसेज येतो की तू पटकन मंदिरामध्ये ये आणि त्यामुळे दीपा सौंदर्याला सांगते की आई माझं एक महत्त्वाचं काम आहे आणि त्यानंतर ती आणि दीपिका लगेच मंदिरात जाण्यासाठी निघतात श्वेता मात्र लपून त्या दोघींना बघत असते आणि मनाशी म्हणत असते की या तिघांचं नेमकं काय सुरू आहे याचा शोध घ्यायलाच हवा तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत आयशा सुद्धा मंदिरामध्ये आलेली असते आणि कार्तिक नक्की कोणाचा नवरा आहे या गोष्टीवरून त्या दोघींमध्ये वाद सुरू असतो त्या दोघीही एकमेकींना आपापलं मंगळसूत्र दाखवत म्हणत असतात की कार्तिक माझाच नवरा आहे आणि शेवटी तर आयशा दीपाच्या कानाखालीच मारते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा